अंबरनाथ शहरात आरुद्र महिला कल्याण प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून रोजगाराची संधी महिलांसाठी उपलब्ध होणार आहे. वुमन अँड ट्रान्स वुमन इनोव्हेटिव्ह सेंटर या केंद्राद्वारे महिलांना कौशल्य विकासासाठी शिलाई मशीनचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी महिला शिक्षण आणि सक्षमीकरण, सामाजिक न्याय, महिला संरक्षण, मुलांचा विकास आणि संरक्षण प्रशिक्षण महिलांना देण्यात येत आहे. यासोबतच महिलांवर होणारे ऍसिड हल्ले आणि मासिक पाळीची स्वच्छता याबाबत माहिती देण्यात येते. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर फोटो पत्रकार जोया थॉमस लोबो यांच्या हस्ते आरुद्र महिला कल्याण प्रतिष्ठान या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलंय. आरुद्र फाउंडेशन हे जे विमेन्स आणि ट्रान्सजेंडरसाठी फाउंडेशन हे NGO जे स्टार्ट झाले, ह्यांनी ही जी संधी दिली मुंबईवरून इथे सेंट्रल लाईन अंबरनाथमध्ये बोलवून या NGOचं इनॉग्रेशन करण्यासाठी, ते खरंच माझ्यासाठी खूप मोठी वार्ता आहे की ह्यांनी मला ही संधी दिली इथे येण्यासाठी.